माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील वर्गसाववा विषय गणित आणि घटक आहेत नफा तोटा नफा म्हणजे काय पैसे कमावण्यासाठी लोक वेगवेगळी कामे करतात ग्राहकांना हव्या असलेल्या वस्तू विकण्यांचा व्यवसाय दुकानदार करतात ठोक व्यापाऱ्याकडून म्हणजेच घाऊक व्यापाऱ्याकडून मोठ्या प्रमाणात स्वस्त दराने वस्तू आणल्या जातात त्याची किंमत छापील किमतीपेक्षा कमी असते वस्तू सुट्या करून छापील किमतीला विकल्या की जास्त रक्कम मिळते विक्रीची किंमत खरेदीच्या किमतीपेक्षा जास्त असेल तर फायदा होतो त्याला नफा म्हणतात खरेदीपेक्षा विक्री जास्त असते तेव्हा नफा होतो सूत्र आहे नफाबरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत उदाहरण या ठिकाणी आपण पाहूयात दुकानदाराने एक सायकल तीन हजार रुपयांना खरेदी केली व तीच सायकल तीन हजार चारशे रुपयांना विकली तरी त्याला किती नफा झाला नफाबरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत या ठिकाणी विक्री किंमत किती आहे तीन हजार चारशे रुपये आणि खरेदी किंमत तीन हजार रुपये म्हणजेच तीन हजार चारशे रुपये वजा तीन हजार रुपये नफाबरोबर चारशे रुपये या व्यवहारात दुकानदाराला चारशे रुपये नफा झाला दुसरं उदाहरण या ठिकाणी आपण पाहूया हरभजन सिंग यांनी पाचशे किलोग्रॅम तांदूळ बावीस हजार रुपयास विकत घेतला व प्रति किलोग्रॅम अठ्ठेचाळीस रुपयांनी सर्व तांदूळ विकला तर त्याला किती रुपये नफा झाला पाचशे किलोग्रॅम तांदळाची खरेदी किंमत बावीस हजार रुपये आहे पाचशे किलोग्रॅम तांदळाची विक्री किंमत पाचशे गुन्हेला अठ्ठेचाळीस म्हणजे अठ्ठेचाळीस रुपये किलोने तो सर्व तांदूळ विकला बरोबर चोवीस हजार रुपये विक्रीची किंमत खरेदीच्या किंमतीपेक्षा जास्त आहे म्हणून नफा झाला नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत विक्री किंमत आहे चोवीस हजार रुपये आणि खरेदी किंमत आहे बावीस हजार रुपये म्हणजेच दोन हजार रुपये नफा झाला या व्यवहारात हरभजन सिंग यांना दोन हजार रुपये नफा झाला नफ्यामध्ये विक्री किंमत जास्त असते खरेदी किंमतीपेक्षा तिसरे उदाहरण या ठिकाणी आपण पाहूयात सुनंदाबाईंनी चारशे पंच्याहत्तर रुपयांना दूध खरेदी केले त्या दुधाचे दही करून ते सातशे रुपयांना विकले तर त्यांना किती नफा झाला नफ्याचं सूत्र आहे बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत मग विक्री किंमत किती आहे सातशे रुपये आणि खरेदी किंमत चारशे पंच्याहत्तर रुपये म्हणजेच दोनशे पंचवीस रुपये नफा झाला सुनंदाबाईंना दोनशे पंचवीस रुपये नफा झाला आणखी एक उदाहरण या ठिकाणी आपण पाहूयात दिवाळीत जिजामाता महिला बचत गटाने चकल्या तयार करण्यासाठी पंधरा हजार रुपयांचा कच्चा माल खरेदी केला तयार झालेल्या चकल्या विकून बावीस हजार पन्नास रुपये मिळाले तर बचत गटाला किती नफा झाला या ठिकाणी न विक्री किंमत आहे बावीस हजार पन्नास रुपये आणि खरेदी किंमत आहे पंधरा हजार रुपये म्हणजेच नपाबरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत विक्री किंमत आहे बावीस हजार पन्नास रुपये आणि खरेदी किंमत पंधरा हजार रुपये बावीस हजारातून पंधरा हजार वजा केले तर उरतात सात सात हजार पन्नास रुपये म्हणजेच नफा झाला सात हजार पन्नास रुपये जिजामाता महिला बचत गटांना सात हजार पन्नास रुपये नफा झाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद